हर घर तिरंगा अभियान राबून सरकारने राष्ट्रध्वजाचा सन्मान केला की अवमान, कारण अवमानाच्याच घटना जास्त घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सक्तीने राष्ट्रध्वज विकणे, जमिनीवर टाकून त्याचा अवमान करणे, राष्ट्रध्वजाने तोंड पुसणे, एवढेच नाही तर शाळांमध्ये विना अशोक चक्राचा झेंडा फडकवणे असे अनेक अवमानाचे प्रकार भाजपच्या कार्यकर्त्याकडून केले गेले. भाजप हा RSS प्रणित पक्ष आहे आणि तो सुरुवातीपासूनच राष्ट्रध्वज विरोधी आहे. परंतु जर जिल्हाधिकाऱ्यांनीच भरगच्च कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अवमान केला असेल आणि त्या विरोधात पोलीस तक्रारच घेत नसतील तर याला काय म्हणावे. हो, औरंगाबादमध्ये हा धक्कादायक आणि देशद्रोहाचा प्रकार घडला आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्या हाती लागला आहे. पहा तो व्हिडिओ. अतिशय सुंदर म्हणावावं, कारण असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये शिवशाहीर सुरेश जाधवचा आवाज एकदा घुमायला लागला की देशभक्ती प्रत्येक नसा नसा थेथे. या प्रकारानंतर BRSPचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कांबळे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली, परंतु पोलिसांनी या तक्रारीवर कुठलीही कारवाई केली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पाहूया अरविंद कांबळे यांची प्रतिक्रिया. औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री सुनील चव्हाण यांच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल गाडखेरा परिसर औरंगाबाद या ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमामध्ये औरंगाबाद शहरातील विविध कॉलेजेस शाळांमधील हजारो विद्यार्थी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, कर्मचारी, त्याचबरोबर आमदार, खासदार आणि शासन प्रशासनातील अधिकारी कर्मचारी असा हजारोचा जमोसो जनसमुदाय त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होता. कार्यक्रमामध्ये जवळपास 100 ते 150 फुटाचा अशोकचक्र वगळून राष्ट्रध्वज त्या ठिकाणी लावलेला होता. आदरणीय सुनील चव्हाण यांच्याकडून एवढी मोठी घोडचूक होणे आम्हाला अपेक्षित नव्हते, परंतु यामागं कुठली शक्ती आहे, हे कुठल्या षडयंत्राचा भाग आहे आम्हाला सध्या ते कळत नाही आहे. म्हणून सुनील चव्हाण यांनी राष्ट्रध्वजाचा या ठिकाणी विकृतीकरण करून अपमान केलेला आहे. एक प्रकारचा तो देशद्रोह म्हणता येईल. म्हणून सुनील चव्हाण यांच्या विरोधात बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने औरंगाबाद शहराच्या जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. मी सर्व भारतीयांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत असताना एक विनंती करतो की आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान प्रत्येकाने करायला हवा आणि ज्या ठिकाणी राष्ट्रध्वजाचं विकृतीकरण अपमान आपल्याला दिसेल त्या ठिकाणी आपण तात्काळ त्याला विरोध करावा आणि संबंधित व्यक्तीवर पोलिसांमध्ये त्या ठिकाणी तक्रार द्यावी. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी राष्ट्रध्वजाचा अपमान कदापि सहन करणार नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शासन प्रशासनातल्या लोकांना देखील आम्ही विनंती करतो की राष्ट्रध्वजाचा सन्मान होईल अशा पद्धतीने आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करू. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.